या गणरायाला निरोप देण्यासाठी पुण्यनगरी आता सज्ज झाली आहे. मंगलमय चैतन्यदायी वातावरणात गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्वच मंडळांनी जय्यत तयारी केली आहे. पुण्यातील 5 मानाच्या गणपतींचं पारंपरिक पद्धतीनं विसर्जन केलं जाणार आहे. बाप्पाच्या मिरवणुकीत विविध ढोलताशा पथकांचा सहभाग पाहायला मिळणार आहे. दरवर्षी पुण्यात विसर्जन मिरवणुकीचा एक वेगळाच थाट पाहायला मिळतो. यंदाची मिरवणूकही अविस्मरणीय राहावी अशीच तयारी मंडळाच्या वतीनं केली जाते. कसबा गणपती सकाळी 10:30 मुंबईतील टिळक पुतळ्यासमोर पूजा, मंडईतील टिळक पुतळ्यासमोर पूजा होईल. विसर्जन मिरवणुकीत नगारखाना, रमणबाग पथक, कामयानी संस्था पथक भाग, परशुराम पथक, रुद्रगर्जना, प्रभात बँड पथकाचा सहभाग असेल. तांबडी जोगेश्वरी निघेल 9:00 जोगेश्वरी चौकातनं मिरवणुकीला अर्थात सुरुवात होईल. नगारावादन, न्यू गंधर्व ब्रास बँड, समर्थ प्रतिष्ठान, शिवमुद्रा ढोलताशा पथकाचा सहभाग पाहायला मिळेल. गुरुजी तालीम निघेल 10:30 लोकमान्य टिळक पुतळ्यापासून. जयंत नगरकर यांचं नगारावादन पार पडेल. ढोलताशा पथक नादब्रह्म ढोल पथकाचं वादन. श्री जगन्नाथ स्थातून वैभवशाली विसर्जन मिरवणूक तुळशीबाग पारंपरिक वाद्यांचं शिवमुद्रा ढोल पथकाचं वादन होईल. केसरीवाडा गणपती निघेल फुलांनी सजवलेल्या पालखीतून बाप्पाची मिरवणूक निघणार आहे. मिरवणुकीत श्रीराम, शिवमुद्रा, आवर्तन ढोल तशा पथकाचा सहभाग असेल.